नमस्कार, तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण काळ काम वेग त्यामधील रेल्वेचा भाग 3 पाहणार आहोत. तर बघा, पहिलं गणित आहे, एक व्यक्ती एकूण अंतराचे 103 प्रवास 60 किलोमीटर प्रतितास वेगाने, 103 प्रवास 30 किलोमीटर प्रतितास वेगाने व उर्वरित 103 प्रवास 10 किलोमीटर प्रति तास वेगाने करतो, तर त्याचा सरासरी वेग काढा. असं गणित आलं तर त्यासाठीचं सूत्र आहे 3 × पहिला वेग × दुसरा वेग × तिसरा वेग, छेदस्थानी पहिला वेग गुणिले दुसरा वेग अधिक दुसरा वेग गुणिले तिसरा वेग अधिक तिसरा वेग गुणिले पहिला वेग. सूत्रामध्ये आपण सगळ्या किमती ठेवू, 3 आहे तसेच गुणिले पहिला वेग किती आहे 60 किलोमीटर, म्हणजेच 3 × 60 गुणिले दुसरा वेग किती आहे 30 किलोमीटर गुणिले तिसरा वेग किती आहे 10 किलोमीटर, छेदस्थानी पहिला वेग गुणिले दुसरा वेग. इथूनच घेऊ आता, पहिला वेग आणि दुसरा वेग किती आहे 30, म्हणजेच काय होईल 60 × 30 अधिक दुसरा वेग गुणिले तिसरा वेग किती आहे 30 × 10 अधिक तिसरा वेग गुणिले पहिला वेग म्हणजेच 10 × 60. अंशस्थांची संख्या आहे तशीच ठेवू, 3 × 60 × 30 × 10 आणि छेदस्थानी बघा 60 × 30 यांचा गुणाकार कसा करणार, आपण संख्यांचा गुणाकार करायचा, 36 × 18 आणि वरचे 2 शून्य तसेच देऊन ठेवायचे त्याच्यावर, अधिक ह्यांचा गुणाकार 30 × 10 30 × 10 = 300 अधिक 60 × 10 = 600. अंशस्थांच्या संख्या तशाच घेऊ आपण, 3 × 60 × 30 × 10 आणि छेदस्थांची बेरीज करून घेऊ, 1800 + 300 काय होतील 2100 आणि 2100 + 600 = 2700. हे 2 शून्य आणि अंशस्थांचे 2 शून्य कॅन्सल करू, तर 3 × 1 = 3 आणि 3 × 9 = 27, तसंच 3 × 1 = 3 3 × 3 = 9 3 × 1 = 3 आणि 3 × 2 = 6 बरोबर काय राहिलं, फक्त 10 × 2 म्हणजे 2 × 10 = 20. आणि आपल्याला काय विचारलेलं आहे त्याच्यामध्ये, सरासरी वेग काढा, तर सरासरी वेग किती आला मग 20 किलोमीटर प्रति तास. त्यानंतर पुढचं गणित आहे, 2 व्यक्ती 5 किलोमीटर प्रति तास व 4 किलोमीटर प्रति तास वेगाने एकमेकांच्या विरुद्ध दिशेने धावत आहेत, तर ते किती वेळानंतर एकमेकांपासून 45 किलोमीटर अंतरावरती जातील. असं गणित आल्यानंतरचं सूत्र आहे, एकूण अंतर भागिले पहिला वेग अधिक दुसरा वेग. एकूण अंतर किती आहे, किती किलोमीटर लांब जायचं त्यांना, तर 45, म्हणजे एकूण अंतराच्या जागेवरती 45, छेदस्थानी ते दोन्ही पण वेग किती किती वेग आहेत 4 आणि 5 4 अधिक 5 = 45, छेदस्थानी 4 अधिक 5 = 9 आणि 45 × 9 = 9×5 = 45. तर त्यांना एकमेकांपासून 45 किलोमीटर अंतरावर जाण्यासाठी किती वेळ लागेल, तर 5 तास लागतील. त्यानंतर पुढचं गणित आहे, 2 व्यक्ती एकाच दिशेने 6 किलोमीटर प्रति तास व 4 किलोमीटर प्रति तास वेगाने जात आहेत, तर किती वेळाने ते एकमेकांपासून 40 किलोमीटर अंतरावर असतील. तर वेळ काढण्यासाठीचं सूत्र आहे, एकूण अंतर भागिले वेगांची वजाबाकी. एकूण अंतर किती जायचं त्यांना, 40 किलोमीटर जायचं आहे, म्हणजेच एकूण अंतराच्या जागेवरती 40, छेदस्थानी वेगांची वजाबाकी 6 आणि 4 वेग आहे, म्हणजेच काय होईल 6 वजा 4 बरोबर 40, छेदस्थानी 6 × 4 = 2 40 × 2 = 20, म्हणजे त्या दोघांना 40 किलोमीटर अंतरावर एकमेकांपासून 40 किलोमीटर अंतरावरती जाण्यासाठी किती वेळ लागतील, तर 20 तास लागतील. त्यानंतरचं गणित आहे, 1 रेल्वे 10 मीटर/सेकंद वेगाने गेल्यास त्या दिशेने 5 मीटर/सेकंद वेगाने धावत असणाऱ्या एका व्यक्तीला 50 सेकंदात ओलांडते, तर ट्रेनची लांबी काढा. त्या रेल्वेची लांबी काढायची आहे, काय सूत्र आहे, रेल्वेची लांबी म्हणजेच तिचं अंतर बरोबर वेगामधील फरक गुणिले वेळ. वेगामधील फरक आता किती वेग आहेत तिथं, 10 मीटर/सेकंद आणि 5 मीटर/सेकंद, त्यांचा फरक म्हणजेच काय, 10 − 5 × वेळ किती लागतोय, किती वेळात ओलांडते, तर 50 सेकंदात ओलांडते. 10 × 5 = 5 × 50 = 200
पन्नास मीटर म्हणजे त्या रेल्वेची लांबी किती आहे 250 मीटर. त्यानंतर पुढचं गणित आहे एक रेल्वे 25 मीटर पर सेकंद गेल्यास विरुद्ध दिशेने 5 मीटर पर सेकंद वेगाने धावत असणाऱ्या एका व्यक्तीला 25 सेकंदात ओलांडते तर रेल्वेची लांबी काढा. बघा तेच सूत्र आहे रेल्वेची लांबी म्हणजेच अंतर बरोबर वेगांची बेरीज गुणिले वेळ. आता वेगांची बेरीज करायची आपल्याला तर वेग किती आहे रेल्वेचा 25 मीटर पर सेकंद आहे आणि त्या व्यक्तीचा 5 मीटर पर सेकंद आहे म्हणजेच काय होईल 25 + 5 गुणिले वेळ किती दिलेला आहे त्यांनी तर किती वेळात ओलांडते त्या माणसाला 25 सेकंदात म्हणजेच वेळ किती आहे 25 बरोबर 25 + 5 = 30 गुणिले 25 आणि 25 × 30 बरोबर काय होईल 750 मीटर म्हणजे त्या रेल्वेची लांबी किती आहे 750 मीटर. पुढचं गणित आहे 200 मीटर लांब रेल्वे एका प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या एका व्यक्तीला 10 सेकंदात ओलांडते तर 300 मीटर लांब प्लॅटफॉर्मला ती किती वेळेत ओलांडेल. दोन कंडिशन दिलेल्या आहेत इथपर्यंत जी पहिली कंडिशन आहे आणि त्यानंतर दुसरा प्रश्न आहे. रेल्वेची लांबी आहे 200 मीटर प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या व्यक्तीला 10 सेकंदात ओलांडते तर अगोदर आपल्याला काय करावं लागेल त्या रेल्वेचा वेग काढावा लागेल त्यावरनं. मग वेग बरोबर काय सूत्र आहे अंतर भागिले वेळ बरोबर त्या रेल्वेची लांबी किती आहे 200 मीटर म्हणजेच अंतर किती आलं 200 छेदस्थानी किती वेळ लागतोय तर 10 सेकंद लागतात म्हणजेच 200 / 10 बरोबर 20 मीटर पर सेकंद हा काय झाला त्या रेल्वेचा वेग आला. त्यानंतर काय सांगितलेलं आहे त्यांनी 300 मीटर लांब प्लॅटफॉर्मला ती किती वेळात ओलांडेल म्हणजेच आता काय काढायचं आपल्याला त्या प्लॅटफॉर्मला ओलांडण्यासाठीचा वेळ काढायचा आहे. मग वेळ बरोबर अंतर भागिले वेग. आता अंतर कुठलं घ्यायचं आपल्याला तर रेल्वेचं अंतर आणि प्लॅटफॉर्मचं अंतर म्हणजे दोघांची बेरीज करायची आहे. रेल्वेचं अंतर किती आहे किंवा रेल्वेची लांबी आहे 200 + त्या प्लॅटफॉर्मची लांबी आहे 300 मीटर म्हणजे 200 + 300 त्या रेल्वेचा वेग किती आला 20 मीटर पर सेकंद बरोबर 200 + 300 = 500 छेदस्थानी 20 500 / 20 = 25 सेकंद म्हणजेच त्या प्लॅटफॉर्मला ओलांडायला त्या रेल्वेला किती वेळ लागेल 25 सेकंद लागतील. त्यानंतर पुढचं गणित आहे दोन समान लांबीच्या रेल्वे एकाच दिशेने जात आहेत त्या दोन्ही रेल्वे एका इलेक्ट्रिकच्या खांबाला 10 / 15 सेकंदात ओलांडतात तर त्या दोन्ही रेल्वे एकमेकींना किती वेळात ओलांडतील. बघा दोन रेल्वे आहेत आणि त्या एका इलेक्ट्रिक खांबाला 10 / 15 सेकंदात ओलांडतात तर त्या रेल्वे एकमेकांना किती वेळेत ओलांडतील ते काढायचं आहे. सूत्र आहे 2 × T1 × T2 आणि छेदस्थानी T1 - T2 T1 आणि T2 म्हणजेच T1 म्हणजे असतो पहिला वेळ तर पहिला वेळ किती आहे 10 सेकंद म्हणजे T1 = 10 आहे आणि T2 म्हणजे दुसरा वेळ किती आहे 15 सेकंद म्हणजे दिलेल्या किमती काय करू आता आपण त्या सूत्रामध्ये ठेवू म्हणजेच वेळ निघल बरोबर हे दोन आहे तसेच गुणिले T1 आणि T2 यांचा गुणाकार किती आहे 10 / 15 छेदस्थानी त्या दोघांची वजाबाकी 10 / 15 तिघांचा गुणाकार 15 × 2 = 30 आणि 30 काय होईल 300 छेदस्थानी 10 × 15 गेले तिथे राहतील -5 वजाबाकी करायची आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं मोठ्या संख्येला वजाचं चिन्ह आहे म्हणून -5 300 / 5 बरोबर किती येतील 60 आणि वेळ कधी पण ऋण नसतो म्हणून वजाचं चिन्ह काढून टाकायचं म्हणजेच त्या दोन रेल्वे एकमेकांना किती वेळात ओलांडतील तर 60 सेकंदमध्ये ओलांडतील. त्यानंतर पुढचं गणित आहे एक रेल्वे 20 मीटर / सेकंद वेगाने गेल्यास त्या दिशेने 5 मीटर / सेकंद वेगाने धावत असणाऱ्या एका व्यक्तीला 30 सेकंदात ओलांडते तर रेल्वेची लांबी काढा. बघा त्यासाठी सूत्र आहे रेल्वेची लांबी म्हणजेच तिचं अंतर बरोबर वेगांमधील फरक गुणिले वेळ बरोबर वेगांमधील फरक. आता वेग किती दिलेला आहे तिथं एक 20 मीटर / सेकंद एक वेग आहे आणि 5 मीटर / सेकंदचा एक वेग आहे म्हणजेच त्यांच्यामधील फरक काय होईल 20 + 5. त्यानंतर वेळ त्या व्यक्तीला किती वेळात ओलांडते ती 30 सेकंदात म्हणजे वेळ किती झाला 30 सेकंद 20 × 5 गेले खाली राहिले 15 × 30 15 × 30 = 450
काय काढायचे आपल्याला, त्या रेल्वेची लांबी म्हणजेच किती असणार आहे 450 मीटर. या व्हिडिओमध्ये आपण काळकाम वेगमधील रेल्वेचा भाग 3 पाहिलेला आहे. भाग 1 व भाग 2 ची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ज्यांना ते व्हिडिओ पाहायचे असतील त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन त्या लिंकवरती क्लिक करून ते व्हिडिओ पाहावात. व जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन मोबाईलवरती मिळतील.